नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मिक्स डाळीचं वरण बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर त्यासाठी एक टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बघा एक वाटी तुरीची डाळ, एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी मसूरची डाळ। ही आपल्याला 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ 2 ते 3 पाण्यानं बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये एक छोटा आकाराचं टोमॅटो आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला। एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। ह्याला कुकरला आपण 2 ते 3 शिट्ट्या लावून शिजवून घेऊया। कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेतलेली आहे बघा डाळ, शिजवून घेतलेली आहे। तर अशी शिजते बघा डाळ। तर आता हिला आपण ना फिरक्यानं घोटून घेऊया। अशी चमच्यानं नुसते हलवली तरी बघा ही चांगली शिजल्यामुळे का नाही लगेच ते पातळ होते, बघा गाळ होतो त्याचा, एकदम गाळ होतो। चमच्यानं बघा मी हलवून घेतलेली आहे, तर असा गाळ झालेला आहे बघा डाळीचा। तर जेवढी माणसं असेल त्याप्रमाणे तुम्हाला डाळ करायची, त्याप्रमाणे पाणी टाकायचं। तर आता आपण बनवायला घेऊया। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी, जिरे मोहरी चांगलं तडतडून द्यायचं। त्यामध्ये कढीपत्ता आणि 1 गड्डी लसूण बघा असा कुटून घेतलेला आहे। जास्त बारीक असा करायचा नाही आहे, कुटून घ्यायचा। आता थोडासा लसूण आपण थोडा परतून घेऊयाला। लसूण बघा कलर चेंज झालेला आहे, असा कलर चेंज झाला पाहिजे। त्याच्यामध्ये 2 चिमूट हिंग आणि हिरवी मिरची बघा मी अशी कुटून घेतलेली आहे। तुम्ही चिरून टाकली तरी चालेल, कारण कुटून टाकली की नाही मग त्याची चव छान येते अशी एकदम। ह्याला मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेला आहे बघा, असा कलर इतका छान आणि वास चांगला सुटलेला आहे ना। तर ह्याच्यामध्ये बघा ही डाळ, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तर तुम्हाला किती वरण पाहिजे त्याच्याप्रमाणे बघा आता कसं पातळ झालेलं आहे, त्याच्याप्रमाणे पाणी टाकायचं। कारण आपण शिजवताना मीठ टाकलं होतं, हळद टाकली होती, त्यामुळे आपण काही जास्त हळद टाकायची नाही आहे। तर एवढी डाळ बघा भाताभर, भाकरीभर व चपातीभर छान अशी लागते। तर अशी एवढी ह्याच्यापेक्षा जरी पातळ पाहिजे असेल तरी पण करायची, छान लागेल एकदम। आता आपण ना ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि एक उकळी फुटून घेऊया ह्याला। डाळ बघा चांगली उकळलेली आहे, त्यामध्ये मीठ बघायचं आपण चवीपुरतं, कारण पहिलं आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असेल तर टाकायचं। तर अशा पद्धतीनं बघा 3 डाळी मिक्स करून मी वरण बनवलेलं आहे। एकदम चवीला एकतर छान असं लागतं। जरी वरणाची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।